मित्रांनो, मी आपलं स्टडी सर्कलवर आपलं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, नवीन जॉब, नवीन नोकरी आली. तर आजची जी जॉब आहे, सरकारी जॉब निघालेली आहे, भारत सरकारची नोकरी आहे. आण्विक ऊर्जा विभाग बाबा आण्विक संशोधन केंद्रामध्ये विविध जागा निघालेल्या आहे. ह्याच्यामध्ये जॉबची जी सुरुवात होत आहे ती 1/7/2022 पासून, म्हणजे आजपासून, तर 31/7 पर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता. ह्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. ह्याच्यामध्ये कलक, पक्कम, तारापूर आणि मुंबई इथं ही जॉब असणार आहे. तर मुंबई आणि तारापूर हे दोन याच्यामध्ये जे आहे महाराष्ट्रात आहे. त्याच्यामध्ये स्टेनोग्राफरच्या ओपन टोटल 6 जागा आहे. ओपनमध्ये 3 आहे, OBC मध्ये 1 आहे, SC मध्ये 1 आहे आणि ST मध्ये 1 आहे. अर्थात 50% गुणासह मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी उत्तीर्ण. स्टेनोग्राफीमध्ये प्रति मिनटं 80 शब्दाचा किमान वेग. इंग्रजीमध्ये टायपिंग वेग 30 शब्द मागितलेला आहे. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे. याच्ययामध्ये OBC ला 3 वर्षाची आणि SC ST ला 5 वर्षाची सूट आहे. वेतन 25,500 रुपये इतकं वेतन मिळणार आहे, प्लस केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेले नियमित भत्ते मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे ते ड्रायव्हर सर्वसाधारण श्रेणी ग्रुप सीचं आहे. पदाची संख्या एकूण 11 आहे. ओपनमध्ये 4, EWS मध्ये 1, OBC मध्ये 2, SC मध्ये 2 आणि ST मध्ये 2. याला दहावी उत्तीर्ण पाहिजे आहे. लाईट आणि हेवी वाहनं चालवण्याचा वैध परवाना म्हणजे लायसन, मोटार दुरुस्तीचं ज्ञान, वाहनातले किरकोळ दोष काढण्यासाठी सक्षम असावा आणि 3 वर्षाचं अनुभव मागितलेला आहे. 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा त्याच पद्धतीनं आहे. OBC ला 3 वर्षाची आणि SC ST ला 5 वर्षाची सूट आहे. 19,900 प्लस अधिक भत्ते. त्याच्यानंतर वर्क असिस्टंट टोटल 72 जागा आहे. ग्रुप सीचं पद आहे. ओपनमध्ये 20, EWS मध्ये 3, OBC मध्ये 15, SC मध्ये 15, ST मध्ये 12 आणि PWD मध्ये 7 जागा आहे. दहावी उत्तीर्ण मागितलं आहे फक्त. 10वी पासवरती तुम्ही भरू शकता. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत, OBC ला 30 वर्षापर्यंत आणि SC ST ला 32 वर्षापर्यंत. वेतनश्रेणी 18,000 रुपये मिळणार, प्लस तुम्हाला इतर भत्ते लागू असेल केंद्र शासनाचे. तर अशा पद्धतीचं हे जॉब आलेलं आहे. त्याच्यानंतर बेंचमार्क्स अपंग व्यक्तीसाठी PWD योग्य ओळख म्हटलेलं आहे. आता ऑनलाईन कुठे करायचं, तर ही जी साईट दिलेली आहे recruit.barc.gov.in या साईटवरती जाऊन तुम्हाला भेट द्यायची आहे. आणि आजपासून जे आहे अर्ज सादरीकरण होत आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. 10वी पासवर ही जॉब आहे. 10वी पास, त्याच्यानंतर 10वी प्लस तुमचं लायसन आणि 10वी प्लस तुमचं याच्यामध्ये स्टेनोग्राफी, तर अशा ह्या 3 पोस्ट आहे. तरी मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करून द्या. सर्व जॉबचे अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.